माधव एक लाकूड तोडा होता, जो जंगलामध्ये पूर्ण दिवस लाकूड तोडत राहायचा। तो दिवसभर कडक उन्हामध्ये घाम गाळत काम काढत राहायचा आणि जास्तीत जास्त लाकूड तोडायचा प्रयत्न करायचा। हे सगळे लाकूड माधव एका व्यापाऱ्याला विकायचा। माधव, काल माझ्या दुसऱ्या कामगाराने चंदनचं लाकूड घेऊन आला होता। तो सांगत होता की पहाडाच्या वरती आणखी पण चंदनाचे झाड आहेत, तू पण चंदनाचे लाकडं घेऊन ये, मी तुला 3 पटीपेक्षा जास्त पैसे देईल, म्हणजे दिवसाचे 600 रुपये मिळतील। हो भाऊ हो, ठीक आहे, उद्यापासून मी पण चंदनाचं लाकूड घेऊन येईल। माधव 600 रुपये दाम ऐकूनच खूप खुश होता। तो त्या आनंदातच घरी गेला आणि त्यांनी त्याच्या बायकोला ही गोष्ट सांगितली। उद्यापासून मला यायला उशीर होईल, वरती पहाडावर मला चंदनाचे झाड कापायचे आहेत, व्यापारी प्रत्येक झाडामागे 600 रुपये देईल। ही तर खूप चांगली गोष्ट आहे। होय, आणि वरती पहाडावर जाऊन चंदनाचे झाड कापायला वेळ लागेल, समजलं तुला? ते तर आहेच। तू उद्यापासून जास्त चपाती बनवशील। हो हो। माधवची बायको पण खूप खुश होती, कारण लवकरच त्यांचा पगार वाढणार होता। दुसऱ्या दिवशी माधव डोंगरावरती लाकूड तोडण्यासाठी गेला। डोंगर चढता चढताच त्याला खूप दम लागला होता। जर वरती चढायला जेवढी मेहनत लागत आहे, तर मग चंदनचं लाकूड घेऊन परत यायला किती मेहनत लागेल। अरे देवा, मदत कर। मदनला एक छोटासा चंदनाचं झाड दिसलं आणि तो त्याला कट करू लागला। खूप वेळाच्या प्रयत्नानंतर ते झाड तुटलं। माधवने त्याला त्याच्या खांद्यावरती घेतलं आणि तो डोंगराच्या खाली उतरू लागला। आज व्यापाराजवळ पोहोचता पोहोचता त्याला संध्याकाळ झाली होती। अरे वा 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 वा, तू चंदनाचं लाकूड घेऊन आलास। होय, याला आणायला खूप जास्त मेहनत लागली। हा, यामुळेच तर मी तुला 3 पटीने जास्त पैसे देणार आहे। व्यापारीने पैसे मोजले। हे घे मदन, तुझे 600 रुपये। मदन 600 रुपये घेऊन खूप आनंदी होता। तो पैसे घेऊन घरी गेला तर त्याची बायको आणि त्याची मुलगी चुटकी त्याची वाट पाहत होते। बाबा आले आई। त्यांची मुलगी चुटकी भरत जाऊन बाबांसाठी पाणी घेऊन आली। माधव आतमध्ये आला आणि बसला। हे गे आजची कमाई, पूर्ण 600 रुपये आहेत। आता आपली गरिबी लवकरच संपून जाईल। होय, रोज जर चंदनाची झाडं मिळाली तर आपण खूप लवकर श्रीमंत होऊ। देव करो तुम्हाला रोज चंदनाची झाडं मिळू देत। माधवचा परिवार खूप खुश होता। दुसऱ्या दिवशी सकाळी माधव पुन्हा एकदा डोंगरावर चढू लागला। इथे तर चंदनाचे झाड दिसतच नाहीये, आणखी वरती जाऊन बघतो। माधव चढत चढत डोंगराच्या टोकावरती पोहोचला। तिथे त्याला एक चंदनाचं झाड दिसलं। माधव जसं त्या झाडाच्या जवळ गेला, तो अचानकपणे एका खड्ड्यामध्ये पडला। वाचवा, वाचवा! माधव जमिनीच्या खूप आतमध्ये चालला होता। बापरे, हे मी कुठे आलोय? माधव जमिनीमधल्या गुहेमध्ये होता। गुहामध्ये थोडासा प्रकाश होता आणि त्याला कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता। मला वाटते इथे आणखी कोणीतरी आहे जो माझी मदत करू शकेल। माधव त्या दिशेने चालू लागला। त्याच्या समोर जे होत त्याला बघून तो खूप आश्चर्यचकित झाला। ते अर्धे माणूस आणि अर्धे बैल होते आणि ते लोक बैलासारखी भांडत होती। हे सगळं तुझ्यामुळे झालंय। नाही, तुझ्यामुळे। जर तू त्या साधूला शिवी गाळ केली नसती ना, तर त्याने आपले असे हाल नसते केले। शांत बसा तुम्ही दोघं, आपल्या सगळ्यांची चूक होती। आपण सगळ्यांनी त्या साधूला खूप त्रास दिला, पण आपल्याला वाटलं होतं की तो साधू एक ढोंगी साधू आहे। माधव तिथे उभारून हे सगळं ऐकत होता। त्याला काहीच समजत नव्हतं की इथे काय चाललंय। हे खरं आहे की स्वप्न? तुम्ही सर्व अर्धे पुरुष आणि अर्धे बैल कसे झाले, सांगा मला। तेव्हाच त्यामधला एक जण माधव जवळ गेला। मी सांगते, मी नंदिता आहे, ही जानकी आहे, हा विपिन आणि तो मोहन, आणि हे आमची मुलं चिकू आणि मोनू। आम्ही सगळे तुमच्यासारखे माणूस होतो। आम्ही असे शेजारी शेजारी होतो जे प्रत्येक वेळी भांडत होते। एक दिवस आमच्या गावामध्ये एक साधू आला। आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप जास्त त्रास दिला आणि त्या साधूने आम्हा सगळ्यांना शाप देऊन आमचे हे हाल केलेत। श्राप? हो, जोपर्यंत इथे सूर्याची किरणे येत नाहीत तोपर्यंत आम्ही असेच अर्धे जनावर आणि अर्धे माणूस राहणार। पण इथे आतमध्ये उजेड कसा पोहोचेल? नाही पोहोचेल।
आम्ही सगळं काही करून बघितलंय, येईल, मला पूर्ण विश्वास आहे येईल. मी सांगतोय ना नाही येणार ते. विपिन आणि मोहन पुन्हा एकदा भांडू लागले आणि तेव्हा हे छोटे चिकू आणि मोनू रडू लागले. आम्ही कधीच परत नाही जाणार. आम्ही असंच मरून जाणार का? नाही बाळ, असं काहीच नाही होणार. कुठला ना कुठला रस्ता नक्कीच मिळणार ज्यामुळे इथपर्यंत उजेड पोहोचेल. आम्ही सगळंच करून चुकलोय. याला तुम्ही छिद्रच नाही पाडू शकत तर इथे उजेडच कुठून येणार? पण काही ना काहीतरी रस्ता तर असेलच ना इथून बाहेर निघायचा. आम्ही सगळी गुहा पाहिली, जर तुम्हाला काही रस्ता मिळत असेल तर तुम्ही स्वतः शोधा. माधव गुहेच्या भिंतींना हात लावून पुढे चालू लागला. तो चालत राहिला चालत राहिला. पुढे त्याला ती भिंत ओली लागली. ही भिंत ओली आहे आणि पाणी छतावर न येत आहे, म्हणजे इथली माती नरम आहे. इथे छिद्र करून सगळ्यांना बाहेर काढता येईल. मदन जवळ त्याची कुऱ्हाड होती. तो त्या कुऱ्हाडीने तिथे मारू लागला. तुला जे करायचंय ते कर. या गुफेच्या बाहेर जाण्यासाठी कसलाच रस्ता नाहीये. मोहन आणि शांती माधवची मदत करू लागले. माधव काम करू लागला. त्याला माहित होत की तिथून काहीतरी रास्ता मिळेल. आणि खूप तासाच्या मेहनतीनंतर प्रकाशाला यायला जागा केली. प्रकाश आतमध्ये येऊ लागला. प्रकाश सगळ्यात पहिल्यांदा मोहन आणि शांतीवरती पडला. ते दोघं पूर्ण माणूस झाले आणि पुन्हा एक एक करून सगळे जण माणूस झाले. मी बाहेर जातोय, त्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना बाहेर ओढेल. माधव त्या गुहेच्या भिंतीवरती चढून कस तरी बाहेर आला आणि पुन्हा त्याने एका मोठ्या झाडाची वेल घेऊन त्या बिळामधून आतमध्ये टाकली. या वेलीला पकडून सर्वजण बाहेर या. एक एक करून सगळे लोक त्या बेलवरती चढू लागले. पहिल्यांदा मोनू आणि चिकू बाहेर आले, पुन्हा शांती आणि नंदिता, आणि पुन्हा विपिन आणि मोहन. धन्यवाद भावा, आम्ही तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार. यात उपकार कसले, माणसांना एकमेकाची मदत तर करायलाच हवी. आभारी आहे काका. आम्हाला वाटलं होतं आम्ही आतमध्येच राहणार. आता माधवने दोघा बच्चांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि स्वतःच्या रस्त्याने निघून गेला. अचानकपणे आकाशामध्ये एक आकृती बनली. मदन, तुझ्यामुळे आज या सर्वांचा जीव वाचलाय. तू यांना संकटातून मुक्त केलंय, हे तुझ्यासाठी आहे. आणि माधवच्या समोर एक मोठा बक्सा आला. ह्या बॉक्स मध्ये खूप सगळे सोन्याचे शिक्के होते. बघताच ती आकृती गायब झाली आणि माधवने तो सोन्याचा बक्सा बघितला. त्याला चिंता पण होती पण आनंदी पण होता. एकदाची त्याची गरिबी निघून गेली होती. माधवच्या माणुसकीचा त्याला चांगलं फळ मिळालं होतं. माधवने सगळ्यांचा निरोप घेतला आणि स्वतःच्या घरी निघून गेला. त्या शिक्क्यांमुळे माधवचं आयुष्य बदलून गेलं. आता तो गरीब लाकूड तोडा नव्हता, आता तो एक श्रीमंत माणूस होता जो प्रत्येकाची मदत करत होता. दुसऱ्याचं चांगलं करा चांगलं होईल.